धुळे शहरातून सुरत जळगाव पळसनेरकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दुर्दशेमुळे वाहनांच्या होत असलेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन उत्तर महाराष्ट्र ट्रक ऑनर्स असोसिएशन संघर्ष समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे येथून सुरत जळगाव पळसनेरकडे जाणारे रस्ते नादुरुस्त असून ना वापर स्थितीत गेले असल्याचं दिसून येते. या रस्त्याची दुर्दशा इतकी भयानक आहे की रस्त्यावर चालणारे वाहन अर्धा किलोमीटर सुद्धा सरळ समपातळी अवस्थेत चालू शकत नाही, यामुळे वाहनाचं भयंकर नुकसान होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन उत्तर महाराष्ट्र ट्रक ऑनर्स असोसिएशन संघर्ष समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आज दिनांक 25/2/2020 मागच्या वर्षी पावसाळा झालेला, त्या पावसामुळे झालेली परिस्थिती रोडाची अतिशय बिकट आहे आणि त्या रोडाच्या परिस्थितीमुळे आमच्या गाडी मालक वाहतूक करताना जो त्रास होतो आहे की आमच्या गाड्यांचे टायर फुटत आहेत खड्ड्यांमुळे, पाटे तुटत आहेत आणि विनाकारण गाडीची दुरुस्ती होते, गाडी 8-8 10-10 तास वेळेवर पोचत नाही आहे. जे गाडीमधला जो माल असतो, उदाहरणार्थ तेल डब्बे, टाईल्स असतात किंवा ऑइल असतात, असे जे प्रकारचे माल जे येतात आमच्या गाडीवाले गुजरातून भरून ते पार्टीला जेव्हा पोचवतो, तर जेव्हा आमची गाडी त्याच्यासमोर त्याला माल द्यायचा प्रयत्न करतो, त्याच्यातला 50% माल नुकसान झालेला असतो त्या खड्ड्यांमुळे. पार्टी आमचे त्या गाडी मालकाचे पैसे कापून घेतात भाडे, त्याच्यामुळे आमचे गाडी मालकांचे आर्थिक परिस्थिती खूप खालावली आहे, कारण त्या गाडीचे हप्ते भरले जात नाही आहे, वेळेवर इन्शुरन्स भरले जात नाही आहे. आता आम्ही हे प्रयत्न करत आहोत की आम्ही सगळे वाहतूकदार मोटर मालक शासनाला रेव्हेन्यू म्हणून टॅक्स भरतो, रोड टॅक्स, पण तो रोड टॅक्स कुठे चालला आहे ते आम्हाला कळत नाही. तर आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आणि त्यांना विचारणार करणार, जर रोडाची जर आम्हाला काही दिवसात काय महिन्यामध्ये जर दुरुस्ती झाली नाही तर आम्ही टॅक्स भरणं पण बंद करून देऊ आणि मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून आम्ही आंदोलन करू. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.